मिंगेल दुमिंग पार्लेकर, सांतान जोसेफ बेंडोमार, लीला बेंडोमार, माहेरचे व सासरचे सर्व मृत व्यक्ती, अंतोन किनी व कुटुंबातील सर्व मृत व्यक्ती, रोजू मनाची, नाताल भाटकर व संचय भाटकर, मिंगेल मिस्किटा, लुईस व अंजलिन किनी, ओसी व ब्रिजिट फरेरा, मनवेल किनी व क्रिस्टीन, निकलस व तेलिस, बाल्बिना दुमिंग मेरो, दुमिंग पेद्रू बेंडोमार, पीटर इनाशिन गोम्स, पीटर गोम्स, पेद्रू नार्लेकर, पीटर गोम्स, तेरेसिन बेनी किनी, पीटर गोम्स, ब्रायन किनी, मेरी डॉमिनिक किनी, सिसिली अगस्टिन किनी, नाताल भाटकर व भाटकर कुटुंबातील सर्व मृत व्यक्ती, पीटर गोम्स, तेरेसिन बेनी किनी, सायमन डोमनी, सिसिली अगस्टिन किनी, पीटर गोम्स, क्लेवर पास्की व पॉली किनी। आभारासाठी। जय गणेश बोटीवर वेलंकनी माऊलीचा आशीर्वाद यावा म्हणून संत बोनावेंचर गाव परिवार वेलंकनी माऊलीचा आशीर्वाद, वेलंकनी माऊलीचे व बाळेशूचे आभार, वेलंकनी माऊलीचे आभार, माग बेंडोमारच्या वाढदिवसानिमित्त देवाचे व माऊलीचे आभार, मॅगी किनीच्या वाढदिवसानिमित्त देवाचे व माऊलीचे आभार, परमेश्वराचे व सुकुण माऊलीचे आभार, देवाचे व संत जोडचे आभार। गॉड ब्लेस बोटीवर देवाचा व सुकुण माऊलीचा आशीर्वाद द्यावा म्हणून वेलंकनी माऊलीचे आभार, वाढदिवसानिमित्त देवाचे आभार। आजार बरा व्हावा म्हणून प्रार्थना, नायजेल किणीच्या वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व माऊलीचे आभार, वेलंकनी माऊलीचे आभार, वाढदिवसानिमित्त देवाचे व माऊलीचे आभार। मिकवेल मिस्किटाच्या वाढदिवसानिमित्त येशूचे व वेलंकनी माऊलीचे आभार, परमेश्वराचे व वेलंकनी माऊलीचे आभार। डेझी पॅट्रिक डिसोजाच्या वाढदिवसानिमित्त देवाचे व माऊलीचे आभार, येशूचे व माऊलीचे आभार, देवाचे आभार। वेलंकनी मातेचे व संत बोनावेंचरचे आभार, देवाचे व माऊलीचे आभार। आजारातून बरं केल्याबद्दल देवाचे आभार। तसेच आपणा सर्वांच्या हेतूसाठी या मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करूया। झेंडा वंदनाची प्रार्थना। प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याची योगाने गर्भवती झाली। नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। ही पवित्र मरिये देवाची माते, आम्हा पापांकरिता आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर, आमेन। पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो। नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर, आमेन। आणि देव शब्द मनुष्य झाला व आम्हामध्ये राहिला। नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर, आमेन। ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, तुझ्या पुत्राचा देहदानाचा संदेश दूताने आम्हाला दिला, त्याच्या दुःख सहनाच्या व क्रुसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। हे मायाळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवलीस असे कोणी कधी ऐकले नाही हे तू जाणतेस।
हे परमश्रेष्ठ कुमारानी माते, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्याजवळ येतो आणि तुझ्यापुढे उभा राहतो। हे देवपुत्राच्या माते, आमची विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर। आमेन। वेलंकणीच्या आरोग्यदायी स्वामिनी साठी प्रार्थना कर। वेलंकणीच्या आरोग्यदायी स्वामिनी भारतासाठी प्रार्थना। वेलंकणीच्या आरोग्यदायी स्वामिनी जगाच्या शांततेसाठी प्रार्थना कर। नोवेनाचा 8वा दिवस आहे आणि आजचं मिसाचं आयोजन संत बोनाव्हेंचर विभाग करत आहे। त्याचप्रमाणे आजचा पवित्र मध्यसभा वटा उंचावत आहेत स्टॅनिकिनी। चा ध्वज हा फडके न भांतरी, वेलंकणी मातेचा ध्वज हा फडके न भांतरी। या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी, वेलंकणी मातेचा ध्वज हा फडके न भांतरी। ध्वज फडकू दे महिमा निरंतरी, प्रवेश गीतासाठी आपण उभे राहूया, प्रवेशित गाऊया उल्हासाने। स्तुति गान करा सगळा लोकानो, सगळा लोकानो देवाचे गायन करा। उल्लासणी उल्लासणी ईश स्तुति गान करा सगळा लोकानो, सगळा लोकानो हर्ष सुमणी घेऊन हाते सकळणूया, गीत गा जल्लोषाने भावी कणूया। किती उपकार त्याचे आम्हावरी आज, म्हणून गाऊ एक सुराणी गुण गीत आज। उल्हासाने उल्हासाने ईश स्तुती गान करा सगळ्या लोकानो, देवाचे गायन करा।
गायन करा, देवाचे गायन करा। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुधा। नवेनाचा आठवा दिवस, विषय पवित्र मरिया कुटुंबाचा आधारस्तंभ। प्रस्तावना: असं म्हणतात की वडील हे कुटुंबाचे आधारस्तंभ असतात, पण जेव्हा तेच वडील काही कारणास्तव कुटुंबापासून दूर होतात किंवा हे जग सोडून जातात, तेव्हा आईचं कुटुंबाचा आधारस्तंभ होण्याची जबाबदारी पार पाडते। ह्या जगात अनेक अशा स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी कळत नकळत संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊन त्या कुटुंबाचा आधारस्तंभ झाल्या आहेत। इतिहासकार सांगतात की येशूचा पालक पिता योसेफ हा येशू तरुण वयात असतानाच मरण पावला आणि तेव्हापासूनच पवित्र मरियेने कुटुंबाची जबाबदारी स्वखांद्यावर घेऊन येशूला सांभाळले। जनसेवेचं बाळकडू पवित्र मरियेने येशूला पाजून त्याला कार्यासाठी तयार केले। येशूच्या स्वर्गरोहणानंतरही पवित्र मरिया शिष्यांबरोबर राहून त्यांना आधार देत राहिली। अशा ह्या कुटुंबवत्सल आधारस्तंभ असलेल्या पवित्र माता मरियेकडे पाहून सर्वांनी, विशेषतः स्त्रियांनी, आपले कुटुंब ध्येयवान प्रार्थनामय बनवण्यासाठी आधारस्तंभ बनावे म्हणून परमेश्वराकडे ह्या ख्रिस्तयागात प्रार्थना करूया। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आजच्या पवित्र मिसामध्ये आपलं संपूर्ण कुटुंब आपण पवित्र मरियेच्या चरणाशी अर्पण करूया आणि पवित्र मरियेची आपल्या कुटुंबासाठी कृपा मागूया, आशीर्वाद मागूया। आजच्या पवित्र मिसामध्ये सहभागी होत असताना आपल्या हातून घडलेल्या सर्व पापांची, चुकांची, अपराधांची परमेश्वराला कबुली देऊया आणि या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी स्वतःला पात्र करूया। आपले उत्तर आहे क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा। तुझ्या विरुद्ध पाप मी केले, पाप करूनी दुखविले तुझला। दुसऱ्या विरुद्ध पाप मी केले, पाप करूनी दुखविले तुझला। क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा। स्वतः विरुद्ध पाप मी केले, पाप करूनी दुखविले तुझला। क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हाला दया करो, वामच्या बाबांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। स्तुतिगीत प्रार्थनांजली पुस्तक पान क्रमांक 36 पेज 36। सजणा देव शांती देव आम्ही
प्रभु देव विद्या प्रभु परमेशा विश्वेश सगीशा शक्तिशाली नमो निमाण तरुणवंत तुझी भगवंत तुर जगी प्रभु जगदीशा प्रभु यीशु ख्रिस्ता ये गुरत सुता गुणवंत जनक नंदना परेश को करा प्रभु दुख हरा परमेश दयेचा सागरा जग पाप हरी दया मावरी करी त्वरा पतिता पावणा जग परम पवित्र आत्म्यास परम पवित्र तुझी प्रभु वर तुझी पतोरा यीशु ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गत गौरव सजनाना देव शांति देव सजनाना देव शांति देव आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वरा सर्वसमर्थ बापा तू आमसे तारण करतोस व ख्रिस्ता बरोबर आम्हाला तुझे तुझी मुले बनवतोस आम्हाकडे दयादृष्टीने पहा आम्हाला खरे स्वातंत्र्य बहाल कर आणि तू अभिवचन दिलेल्या स्वर्ग राज्याचे आम्हाला दान दे। ही प्रार्थना मी तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणार आणि राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो आमेन। जर दुर्शनाला तू बोलावून सावध केले नाहीस तर त्याच्या रक्तपाताला मी तुला जबाबदार धरीन। एहजकल या पुस्तकांतून घेतलेले वाचन। परमेश्वराचे वचन एहजकेला प्राप्त झाले ते असे, हे मानव पुत्रा, मी तुला इस्रायल घराण्याचा पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांना सावध कर। हे दुर्जना, तू मरशील असे मी कोणा दुर्जनाला म्हटले असता, जर त्याला त्याच्या मार्गापासून मागे फिरण्याविषयी तू बोलवून त्याला सावध केले नाहीस तर तो आपल्या अर्धमानेच्या मरेल खरा, पण त्याच्या रक्तपाताला मी तुला जबाबदार धरीन। ज्या दुर्जनाने आपल्या मार्गावरून मागे फिरावे म्हणून तू त्याला सावध केले असताही तो आपल्या मार्गावरून मागे न फिरल्यास तो आपल्या अर्धमानेच मरेल खरा, पण तुझ्यावर त्याची काही जबाबदारी राहणार नाही। हा प्रभूचा शब्द आहे। देवाचे आभार मानूया। प्रार्थनांजली पुस्तक पान क्रमांक 62 पेज 62। मेंढपाळ तू माझा। पाळ तू माझा प्रभुवर मेढ पाळ तू माझा मेढ पाळ तू माझा प्रभुवर मेढ पाळ तू माझा राखेशी मजला प्रभु तू मेढ पाळ तू माझा मेढ पाळ तू माझा
करिया तूच शोधिशी मजला बहुकुणी जाता तुझ पासुनिया तूच शोधिशी मजला स्कंदी बसवणी आनंदे उल्लास दे मजला प्रभु मेढ पाड तू माझा मेढ पाड तू माझा प्रभु मेढ पाड तू माझा मेढ पाड तू माझा प्रभु मेढ पाड तू माझा। पौलचे रोमकडास पत्र यातून घेतलेले दुसरे वाचन। प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय। एकमेकावर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका, कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे। कारण व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, लोभ धरू नकोस। ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर ह्या वचनात आहे। प्रीती शेजाऱ्यांचे काही वाईट करत नाही, म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय। हा प्रभूचा शब्द आहे। देवाचे आभार मानूया। जय घोषासाठी सर्वांनी उभे राहा। Alleluia, 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 Ya Purati Jana Sakala Pidyanti Lamanati मजला कन्यती कारण केले अद्भुत कृते प्रभु रायाणे मज साठी आलेलुया 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 प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुधा। संत मत्तेच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। हे प्रभु तुझा गौरव असो। तुझ्या भावाने अपराध केला तर त्याच्याकडे जा। तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखव। त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळविलास असे होईल। परंतु त्याने जर ऐकले नाही तर तू आणखी एका दोघास आपणाबरोबर घे, अशासाठी की दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबित व्हावा। आणि जर त्याने त्यांचे न ऐकले तर मंडळीला वळ कळीव। आणि जर त्याने मंडळीचे न ऐकले तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा हो। मी तुम्हास खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गामध्ये बांधले जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवरती मोकळे कराल ते स्वर्गामध्ये मोकळे केले जाईल। मी आणखी तुम्हास खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर मी माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल। कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे। प्रभूचे हे शुभवर्तमान।
ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधुनानी भगिनीनो, आपण एकत्र किंवा विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहतो। आपले भाऊ, आपल्या बहिणी, आपले कुटुंबाते नातलग आपल्या गावातच किंवा आपल्या जवळपासच राहतात। परंतु अनेकदा असं दिसून येतं, मालमत्तेवरून भावाभावाचं भांडण, मालमत्तेवरून भावा बहिणीचं भांडण, मालमत्तेवरून बहिणी बहिणीचं भांडण। भाऊ भावाचं तोंड बघत नाही, बहिणीच्या कुटुंबामध्ये कोणी मरण पावलं तर आम्ही जात नाही, किंवा आमच्या कुटुंबातील मरण पावलं कोणी तर माझ्या बहिणी घरी येत नाहीत, ही परिस्थिती बरोबर नाही। प्रिय बंधूना आणि भगिनीनो, एका आईवडिलांची आम्ही मुलं, आईवडिलांनी मोठ्या पातेल्यामध्ये भात शिजवला आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये आंबट शिजवलं आणि पोरं मातीमध्ये खेळत होती, त्यांना बोलावलं, पोरांनो या, सगळेजण एकत्र बसले आणि एकत्र जेवले, एकाचा घास दुसऱ्यांना दिला। करोना नव्हता त्यावेळेला, एकामेकाच्या ताटामध्ये आम्ही जेवलो। परंतु आज मालमत्तेसाठी, आईवडिलांच्या सोन्यासाठी, आईवडिलांच्या जमिनीसाठी, घरासाठी आमच्यामधली भांडणं आज विकोपाला गेलेली आहेत। तसं बघितलं तर आमच्याकडे काही कमी नाही, आम्ही मोठे मोठे बंगले बांधलेले आहेत आणि आमच्या बंगल्याच्या समोर आम्ही वेलंकणी मातेचा पुतळा ग्रोटो बसवलेला आहे, पण तिचा एक पण गुण आमच्यामध्ये नाही। तिला आम्ही आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ मानलंच नाही, सगळं शो ऑफ करण्यासाठी। आम्ही क्रूस पण बांधलेला आहे घराच्या समोर, परंतु क्रूसावरचा संदेश कसा बांधा गिरवायचा जीवनामध्ये ते आम्हाला समजलं नाही। आम्ही संत जूडचा पुतळा बांधलेला आहे आणि संत अंतोनीचा पण पुतळा बांधलेला आहे, पण त्यांच्यामधला पवित्र असा एकही गुण आमच्या कुटुंबामध्ये आम्ही रुजवला नाही। सगळं कसं लोकांना दाखवण्यासाठी, जिवंत संत अंतोनी माझा भाऊ, जिवंत बहीण जी मरिया आहे, जिवंत दुसरा भाऊ माझा संत जूड, ह्यांचा आम्हाला सन्मान करता येत नाही, पण आम्ही सिमेंट काँक्रीटचे पुतळे मात्र आमच्या घरासमोर बांधलेले आहेत। रोज त्यांना आम्ही हार घालतो, रोज आम्ही त्यांच्यासमोर हात जोडून नोवेनाची प्रार्थना करतो, पण स्वतःच्या रक्ताच्या भावाला आणि स्वतःच्या रक्ताच्या बहिणीला थोडीशी एक्स्ट्रा प्रॉपर्टी देण्यासाठी आमचं मन होत नाही। सातबाराचे उतारे आम्ही बदललेले आहेत, तहसीलदाराला तलाठ्याला पैसे चारलेले आहेत आणि भावा बहिणीची नावं सातबारावरून कमी केलेली आहेत, राशन कार्डवरून कमी केलेली आहेत। हा आमचा ख्रिस्ती धर्म, हे आमचं वागणं आणि हे आमचा नोव्हेना आणि भक्ती आणि पवित्र मिस्सा आणि हे आमची ख्रिस्ती नीतिमूल्य। आजचं प्रवचन तुमच्या आणि माझ्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालत आहे हे लक्षात ठेवा। आजच्या रविवारच्या पवित्र शुभवर्तमानामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर तुझ्या भावाला बोलाव आणि त्या भावाबरोबर चर्चा कर। त्याने जे चूक केलेली आहे ती चव्हाट्यावर आणू नको, तर शांतपणे बस आणि तो एकांती असताना त्याला खोलीत घेऊन त्याला त्याची चूक समजावून सांग। त्याने तुझं ऐकलं तर ऐकलं, नाही ऐकलं तर तुझ्या गावातील जे प्रतिष्ठित लोक आहेत, न्यायकारी आहेत, त्यांना बोलाव। समझोता मंडळाचे मेंबर्स आहेत त्यांना बोलाव आणि कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न कर। तरीही नाही ऐकलं तर ख्रिस्त सभेच्या मंडळीला बोलव, म्हणजे धर्मगुरूला बोलाव, आणि धर्मगुरू दोन्ही भावांचं समेट करतील, त्यांना समजावून सांगतील। आणि तरीही धर्मगुरूचं नाही ऐकलं तर हा माणूस तुला परराष्ट्रीयांसारखा आहे, हा माणूस तुला जकातदारासारखा आहे। होय माझ्या प्रिय बंधूना आणि भगिनीनो, असा भाऊ आपला भाऊ बनू शकत नाही,
अशी बहीण आपली बहीण बनू शकत नाही, ते आपल्यासाठी परराष्ट्रीयांसारखे आहेत. माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, एवढ्या सगळ्या मूर्त्या आमच्या अल्तारावर आहेत, परंतु कधीतरी माणसामध्ये देव बघण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे का? देव आम्ही इतरत्र शोधतो आणि मूर्त्यांमध्ये शोधतो. वेलंकणी मातेला साडी घातली, नेसली की आम्हाला बरं वाटतं, समाधान वाटतं, परंतु तीच साडी माझ्या विधवा बहिणीला मी द्यायला तयार नाही, माझ्या भावाच्या विधवा बायकोला ती द्यायला तयार नाही, थोडीशी शेती दिला तिचा उदरनिर्वाह करण्यासाठी मी द्यायला तयार नाही. आज माणूस झगडतो, हे माझं ते माझं, अरे ते माझं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, अरे तू मातेच्या उदरातून आलास तेव्हा नग्न होतास, आणि येथून जाशील तेव्हाही नग्न जाशील? नाही नाही फादर, आम्ही सूटबूट घालून जाणार, साडी नेसून जाणार. तुमचे सूट बूट साडी वगैरे जे काही आहे ते 2 वर्षांनी तीच खाच उघडली की दसच्चे दस अर्धवट कुजलेल्या गोष्टी बाहेर येतील. या जगामध्ये आपलं काहीच नाही हे लक्षात ठेवा. जे काही मी घेतलं ते ह्या पृथ्वीवरून घेतलं, आणि जे काही मी सोडून जाणार ते ह्या पृथ्वीवरतीच सोडून जाणार. आणि म्हणून नाती गोती महत्त्वाची आहेत, आपले रक्ताचे नातं रक्ताचे संबंध महत्त्वाचे आहेत, हे माणूस आज विसरलेला आहे, ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पवित्र मरिया आपला आधारस्तंभ ह्या विषयावरती आपण आज मननचिंतन करत आहोत. आणि म्हणूनच मी म्हटलं, वेलंगणी मातेची मूर्तीची आम्ही घरामध्ये प्रतिष्ठापना केली, पण अशा वेळेला आमच्याच घरातील स्त्रियांना आम्ही व्यवस्थित वागवत नाहीत. आमची आई कुठे आहे? आमची बहीण कुठे आहे? आमची भावजय नळन ह्यांच्याबरोबर आमचे संबंध कसे आहेत? आमची वहिनी कुठे आहे? आमची मुलगी कुठे आहे? आमची सासू कुठे आहे? ह्याचा कधीतरी विचार करा. त्याच्यामध्ये कधी आपल्याला वेलंकणी दिसत नाही का? तिला कधी ईस्ट इंडियन लोकांचं आपलं लुगडं नेसायला देता येत नाही का? आपल्याला फक्त पवित्र मरियेला साडी दिली की आपल्याला स्वर्गाचं दार उघडतं, हा खोटा समज आहे माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो. कुठेतरी एका संकुचित वृत्तीमध्ये आपण स्वतःला कोंडून घेतलेला आहे. पाडाती भिंतांनी बाहेर या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ह्या नॅरो माइंडमधून बाहेर या आणि जगामध्ये जरा फ्री सैराटपणे वागा की काय चाललेलं आहे आणि आम्ही काय करतो आमच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये आणि गावामध्ये. आज आपल्या घरामध्ये रोजरीची प्रार्थना होते का? नाही. भावाभावामध्ये भांडणं, एकाने रोजरी सुरू केली तर त्याने केली आहे म्हणून मी नाही जाणार, तिने केली म्हणून मी नाही जाणार. घरातल्या घरामध्ये प्रार्थनेवरून भांडणं. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एकत्र कुटुंब प्रार्थना करायला पाहिजे, त्यावेळेला ते कायमचे एकत्र टिकतं. अनेक ठिकाणी प्रार्थना होते पण तरीसुद्धा भांडणं आहेतच, हेवेदावे आहेतच, आणि म्हणून आपण आजचं शुभवर्तमान समजून घेतलं पाहिजे. कुटुंबामध्ये अनेक घटक असतात, जशी एका हाताची बोटं सारखी नसतात त्याप्रमाणे माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे असतात, आचार वेगळे असतात, थिंकिंग प्रोसेस वेगळी असते, आणि म्हणून कधीकधी आर्ग्युमेंट होतात. परंतु संध्याकाळी प्रार्थना करत असताना एकमेकांना क्षमा करणं आणि नंतर एकत्र जेवण घेणं आणि नंतरच बेडमध्ये झोपायला जाणं हे उचित नव्हे का? प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, असं भांडण आणि अक्षमेची आणि अशांतीची भावना माझ्या हृदयामध्ये मी घेणार आणि झोपायला जाणार, उद्या सकाळी मी उठेन का की असंच एक घाणेरडं हृदय घेऊन मी स्वर्गाच्या वाटेला निघेन? हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आणि मन म्हणून कसं स्वच्छ ठेवलं पाहिजे, दिलखुलासपणे आपण आपल्या भावा बहिणीशी गप्पा मारल्या पाहिजेत. आत्तापर्यंत काही बिनसलं असेल तर एकमेकांची क्षमा मागा, भावाला बहिणीला सांगा या आपण एकत्र येऊ. आणि भावा बहिणीची मीटिंग सुरू असताना बायकांनी तिकडे नाक खुपसू नये, जावाईंनी सुद्धा तिकडे नाक खुपसू नये, आणि त्याच्या मुलाबाळांनी आणि नातवंडांनी सुद्धा त्यांच्या निर्णयामध्ये नाक खुपसू नये. तुम्ही एकत्र जेवलात लहानही असताना एका ताटामध्ये, मग तुम्ही मीटिंग घ्या आणि तुम्ही ठरवा.
दुसऱ्यांचा विचार घेऊ नका. ही आजूबाजूची सगळी सैतानं असतात, ते कुटुंब उद्ध्वस्त करायला बघतात, ते जॉईन करायला बघत नाही, हे लक्षात असू द्या. प्रिय बंधूं आणि भगिनींनो, एक कुटुंब मला माहिती आहे. आईवडील होते, त्यांना 3 मुलं आणि 3 मुली. सर्वांची लग्न झाली आणि सर्वांचे छानपैकी आपल्या भागामध्ये बंगले आहेत. परंतु आईवडील मरताना त्यांनी एक छोटासा जमिनीचा तुकडा कोणाच्या नावावर न करता तसाच ठेवला आणि त्याच्याबद्दल विलमध्ये काहीच लिहिलं नव्हतं. एक भाऊ सांगते, मी आईची काळजी घेतली, मला पाहिजे. दुसरा भाऊ सांगतो, मी वडिलांचं हॉस्पिटलचं बिल भरलं, मला पाहिजे. तिसरी बहीण सांगते, मला सोनं कमी दिलं लग्नाच्या वेळेला म्हणून मला पाहिजे. आणि पडलं भांडण. 3 भाऊ आणि 3 बहिणी, महाभारत. आई वडील असताना एकत्र जेवले एका ताटामध्ये आणि आता लहानशा तुकड्यासाठी 6 भावा बहिणींनी 6 वकील केलेले आहेत. गेली अनेक वर्ष ही केस कोर्टामध्ये आहे आणि वकिलाच्या घरी त्या जमिनीचा तिप्पट पैसा ह्या लोकांनी नेऊन दिला, पण अद्याप त्या केसचा फैसला काही झाला नाही. वकिलांनी, 6 वकिलांनी मोठ्या मोठ्या प्रॉपर्ट्या घेतल्या आणि मोठे मोठे बंगले बांधले आणि हे बहीण भाऊ त्यांची फी भरता भरता त्या लहानशा जमिनीच्या तुकड्यासाठी भिकेला लागले. ही परिस्थिती घरघर की कहाणी झालेली आहे. प्रवचन आम्ही ऐकतो हो, ते बरं आहे. आज नोवेना आहे, 8वा दिवस आहे बसायचं. आमचं जे काही नियम आहे, कायदे आहे, ते पाळायचे. परंतु देवाचा शब्द मात्र आमच्या वागणुकीमध्ये उतरवायचा नाही, हे बरोबर नाही. जर तुम्ही पवित्र मरियेला आपला आधारस्तंभ म्हणून मानता, तर तिला खरा आधारस्तंभ तुम्ही तो स्थान, ते स्थान कुटुंबामध्ये दिलं पाहिजे. ती जे काही सांगते, तिने जसं आपलं कुटुंब नाझरेत गावामध्ये सांभाळलं, तसं आपलं स्वतःचं कुटुंब आपल्याला पवित्र करता आलं पाहिजे. ते कुटुंब आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. भांडण तंटे हेवे दावे असतीलच, ते कधीही मरणापर्यंत संपणार नाही. पण ते घेऊन मी खाचेवरती जाणार आहे का? ते घेऊन मी खाचेवरती जाणार आहे, तिथे मरणार आहे. आणि मग येतील माझ्या बहिणी रडायला, फुलं घालायला आणि हार घालायला आणि अगरबत्त्यानी मेणबत्त्या लावायला आणि चहाचं कप. आणि जर मी दारू पित असेल तर लहानशा ग्लासमध्ये नवटाक पावशेर. प्रिय बंधून आणि भगिनीने, काय चाललेलं आहे? जिवंत असताना ह्या सगळ्याची गरज होती मला. मला होती गरज प्रेमाची, मला गरज होती प्रार्थनेची, मला गरज होती वात्सल्याची. ते जिवंत असताना तुम्ही मला काहीच दिलं नाही आणि मेल्यानंतर माझ्या खाचेवरती येताना हे सर्व नाटक करता. लाज शरम काही नाही वाटत मला. प्रिय बंधूं आणि भगिनींनो, शांतपणे ह्याचा विचार करा. शत्रू आपल्या दाराशी ठेपलेला आहे, सैतान आलेला आहे. अहो, करोना सारखा आजार आज आपल्या उंबऱ्यात बसलेला आहे. कधी आपल्या घरामध्ये शिरेल आणि भावा बहिणीला खल्लास करीन सांगता येत नाही. त्या दिवशी भांडरला बघितलं तुम्ही, पहाटे 3 वाजता एका बायकोला, एका नवऱ्याच्या बायकोला करोना झालेला आहे. ती हॉस्पिटलमध्ये होती आणि त्या बिचाऱ्याला सकाळी पहाटे दुखायला लागलं. दुपारी 3 वाजता तो भावाकडे गेला आणि भावाला म्हणतो, मला छातीत दुखतं. तेव्हा भाऊ त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि तो तेथे हार्टअटॅक येऊन मरण पावला. आणि आता हा नवरा मरण पावला आहे, बायको करोनाने आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये आहे. परंतु तिला ही गोष्ट त्यांनी कळवली नाही, कारण ती आजारी आहे, तिला कळवायचं कसं? आणि प्रेत घरामध्ये होतं. आणि माझ्या प्रिय बंधूं आणि भगिनींनो, पहाटे 3 वाजता बायको मरण पावली आणि परवाच्या दिवशी नवरा बायकोचं दोघांचं एंतेर एकत्र झालं. माणूस येतो, माणूस जातो हो, काही घेऊन जात नाही, लक्षात ठेवा. आता तरी सुधारा, भावा बहिणीला लुबाडू नका. एकामेकांचं जे हक्काचं आहे ते देऊन टाका. नको आपल्याला, उद्या करोना झाला तर जाऊ आपण. कोणती जमीन, कोणती प्रॉपर्टी, कोणतं घर घेऊन जाणार आहोत आपण आणि कोणासाठी ठेवणार आहोत आपण हे सर्व, ह्याचा शांतपणे आणि गंभीरपणे प्रिय बंधूं आणि भगिनींनो विचार करा. शेवटी आपल्याला वाचवू शकते पवित्र मरिया, जी आपला आधारस्तंभ आहे. तिच्याकडे जा, तिची गुणकौशल्य आपल्या आयुष्यामध्ये असू द्या, तिच्याशी नतमस्तक व्हा, तिची मदत मागा आणि ती नक्कीच आपल्याला सहाय्य करील, मदत करील. आमेन.
उभे रहा। ख्रिस्तावरील आपला विश्वास आपण एकत्रपणे प्रकट करूया। स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता ह्यावर माझा विश्वास आहे, त्याचा एकुलता एक पुत्र आमचा भूगस्त ह्यावरही माझा विश्वास आहे। आपल्या सर्व गरजा आणि विनंत्या आपण वेलंकनी मातेच्या चरणाशी अर्पण करूया आणि तिची मध्यस्थी मागूया। आपले उत्तर गायनामध्ये असेल। लंकणी माते देवाचे माये अम्मासाठी मागाता व मरणाचे वेळी। आपल्या ख्रिस्तसभेचा आधारस्तंभ असलेले परमगुरु स्वामी आणि सहाय्य करणारे इतर धर्म अधिकारी या सर्वांना ईश्वरी कृपेचा आधार मिळावा, ज्याद्वारे त्याच्या हातून मानवसेवा कार्य उत्तम होऊन घडावे म्हणून आपण वेलंकणीच्या गोड मध्यस्थीची प्रार्थना करूया। वेलंकणी माते देवाचे माये अम्मासाठी मागाता व मरणाचे वेळी। अवघ्या विश्वात पसरलेला करोना महामारीला लवकरात लवकर आळा बसावा आणि जे करोनाग्रस्त आहेत त्यांना आरोग्याचे दान मिळावे, तसेच ह्या रोगाला बळी पडले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून माता वेलंकणीच्या प्रभावी मध्यस्थीद्वारे प्रार्थना करूया। वेलंकणी माते देवाचे माये अम्मासाठी मागाता व मरणाचे वेळी। चांगले हवामान, उत्तम आरोग्य, दररोजची भाकर व पापांची क्षमा ह्यापासून कुणालाही वंचित राहू नये, तसेच प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वरावरील प्रीती आधारयुक्त भीती उत्पन्न होऊन सर्वांनी पावित्र्याचे जीवन जगण्यास प्रयत्नशील असावे म्हणून माता वेलंकणीच्या मध्यस्थीने ईश्वराकडे याचना करूया। वेलंकणी माते देवाचे माये अम्मासाठी मांग आता व मरणाचे वेळी। प्रत्येक कुटुंबातील कुटुंब प्रमुखाने आधारस्तंभ ह्या शब्दाचा अर्थ व जबाबदारी आत्मसात करून आपल्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने आधार द्यावा, कुटुंबाचे पालन पोषण करावे म्हणून माता वेलंकणीच्या भरगस्त मध्यस्थीद्वारे प्रार्थना करूया। वेलंकणी माते देवाचे माये अम्मासाठी मांग आता व मरणाचे वेळी। संत बॉनेवेचर व इतर गाव परिवारांतील सर्व ख्रिस्ती भाविकांनी एक दिलाचा एक मताचा समाज उभारण्यास हातभार लावावा व प्रत्येक कुटुंब हे ईश्वरी कृपादानाचे संपन्न व्हावे म्हणून वेलंकणी मातेच्या मध्यस्थीद्वारे प्रार्थना करूया। वेलंकणी माते देवाचे माये अम्मासाठी मांग आता व मरणाचे वेळी। आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वर पित्या, वेलंकणी मातेच्या मध्यस्थीने आमच्या सर्व गरजांनी विनंत्या आम्ही तुझ्या चरणाशी अर्पण करत आहोत। आमच्या ह्या प्रार्थना ऐकून घे आणि वेलंकणी माता आमची आधारस्तंभ आहे, तसा तू देखील आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ बन। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमीन। प्रार्थनांजली पुस्तक पान क्रमांक 80 पेज 80। प्रेमे आणिले तुझं अर्पिण्या। प्रेमे आणिले
सर पीण्या भेटही मासी स्वीकार तू प्रेमे अणिले तू सर पीण्या भेटही मासी स्वीकार तू माझ्या पित्या माझ्या पित्या माझ्या पित्या प्रेमे अनिले तुझर पिण्या भेटही माझे स्वीकार तू प्रेमे अनिले तुझर पिण्या भेटही माझे स्वीकार तू तण मण माझे सर्वची तुझे तुझ विण मज प्रभु कोणी न दुजे तण मण माझे सर्वची तुझे तुझ विण मज प्रभु कोणी न दुजे आणि अले हृदय देण्या अनिले तुझर पिण्या भेटही माझे स्वीकार तू प्रेमे अनिले तुझर पिण्या भेटही माझे स्वीकार तू द्राक्षरस्व भाकड आम्ही अर्पितो रुधिर शरीर तो परवरची द्राक्षरस भाकर आम्ही अर्पितो रुधिर शरीर तो परवरती जीवणवे आमा दे प्रभु जीवणवे आमा दे प्रभु बंधू भगिनीनो माझे व तुमचे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याचे नावाचे गुणगान व गौरव आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे शांतिप्रिय व प्रेमळ परमेश्वरा आमचे समर्पण तुझी खरी उपासना बनव व तुझ्या बरोबर आमचे ऐक्य घडवून आण ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरणे प्रभु कडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभु आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य वेळास्त आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. पापी मनुष्यावरील प्रीतीमुळे त्याने नम्रता धारण केली व कुमारीपासून जन्म घेतला. क्रूसावर यातना सहन करून त्याने आपली मृत्यूपासून सुटका केली. मेलेल्यांतून पुन्हा उठून त्याने आम्हाला शाश्वत जीवन मिळवून दिले आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या गायकवृंदांच्या निरंतर गुणगाणात सामील होऊन आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरवगीत गातो. आमीन. पान क्रमांक 39 पेज 39 प्रार्थनांजली पुस्तकामधून. पावण 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा शक्तिशाली तू प्रभुवरा पावण 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा शक्तिशाली तू प्रभुवरा तुझा गौरवे अखंड भरली पुनीत झाली स्वर्ग दळा जय 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 कार प्रभुता यशो गीत गाण भंतळा यशो गीत गाण भंतळा
देवाच्या पावन नामे एत धन्य तो जनांतरा जय 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 काळ प्रभुचा यशो गीत गान भंतरा यशो गीत गान भंतरा पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा शक्तिशाली तू प्रभुवरा प्रभु तू खरोखर पवित्र आहे सर्व पावित्रांचा तू उगम आहे ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनो स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली तुझे आभार मानले व ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा हे माझं शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या हा माझ्या रक्ताचा प्याला आहे नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल हे माझ्या आठवणीसाठी करा श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया ख्रिस्त मरण पावला ख्रिस्त जिवंत झाला ख्रिस्त पुन्हा येईल त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला एक जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो व तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणाऱ्या आम्ही सर्व तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस आमचे महागुरु स्वामी ऑस्बर्ट ग्रेशियस इतर सर्व महागुरु व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताडे विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे आम्हा सर्वांवर दया कर देवमाता धन्यकुमारी मरिया सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटे करी कर त्यांच्यावर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो आमेन प्रभूने शिकवलेली प्रार्थना आता आपण एकत्रितपणे म्हणूया हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाव तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेनुसार हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे जसे आम्ही आमच्या अपराधकर्त्यांना क्षमा करीतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव आमेन हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर ह्या जीवनात तू आम्हाला शांती दे आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे हे प्रभू येशू ख्रिस्ता तू आपल्या प्रेषितास म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो मी माझी शांती तुम्हास देतो म्हणून तू आमच्या बाबाकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदासो आणि तुम्हा बरोबर सुखा आपण एकमेकास येशूच्या नावाने शांतीवंदन करूया जग पाप हारका हारका परमेशा को कया सोडी दया दया दारा अमावरी प्रभु वरा
पहा देवाचे कोकरू, जगाची पापे हरण करणारे हे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभु तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. आध्यात्मिक ख्रिस्त शरीर घेत असताना करावयाची प्रार्थना. हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस. ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेला आहे, परंतु मी या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही. म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. आमीन. दासावरी करी प्रेम बहु प्रभु परमेश प्रेमणी दान दासावरी करी प्रेम बहु परम करावर प्रेम करुनिया त्यांचा देशा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझे शब्द व तुझे संस्कार आमचे अन्न व जीवन आहे. तुझ्या पुत्राकडून मिळालेले हे दान आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास समर्थ करो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. करोना विषाणूपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान व दयाळू पित्या, तू सर्व निर्मित सृष्टीवर प्रेम करतोस. करोना व्हायरसच्या साथीमुळे भयग्रस्त झालेल्या आम्हा विश्वासाची तू प्रार्थना ऐकून घे. या विषाणूमुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या साथीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळावे. ज्यांना ह्याची लागण झाली आहे त्याच्यावर योग्य असे उपचार व्हावेत. या विषाणूला जे बळी पडले आहेत त्यांना चिरशांती मिळावी, यासाठी आम्ही मनोभावे प्रार्थना करतो. या साथीवर उपचार शोधण्यासाठी जे डॉक्टर संशोधन करीत आहेत त्याच्या प्रयत्नाला यश लाभू दे. शासकीय व आरोग्य क्षेत्रांतील अधिकाऱ्यांनी
लोकांच्या भल्यासाठी योग्य ते उपाय सुचवावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना दयावंत प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन. चर्चसाठी दान एप्रिल महिन्यापासून ते आत्तापर्यंत रुपये 500 जोसवेल उत्तनकर, रुपये 500 अनामिक, रुपये 200 जानकी, रुपये 1000 फ्रान्सिस पाऊलू पदू, रुपये 1000 संदेश घांग्या, रुपये 1000 सायमन बेंडोमार, रुपये 1000 मदल्यान पदूच्या स्मरणार्थ, रुपये 1000 मायकल उत्तनकर, रुपये 1000 थॉमस उत्तनकर, रुपये 1500 अनामिक, रुपये 1500 अनामिक, रुपये 2000 अनामिक, रुपये 2500 सबीना डीन परेरा, रुपये 2000 सिसिलिया अगस्तीन किनीच्या स्मरणार्थ, रुपये 1000 रॉयसिन व क्रेस्टिन रॉकी चोरे, रुपये 5000 सायमन पदू. संत विन्सेंटी पॉलसाठी दान एप्रिल महिन्यापासून ते आत्तापर्यंत रुपये 500 अनामिक, रुपये 500 रेनविक फोन्सेका, रुपये 500 शैला पदू, रुपये 1000 थॉमस उत्तनकर, रुपये 1000 रॉयसिन व क्रेसन रॉकी चोरे, रुपये 2000 आंचेला घांग्या, रुपये 2000 सिसिलिया अगस्टिन केनीच्या स्मरणार्थ, रुपये 3000 मदल्यान पदूच्या स्मरणार्थ. क्लर्जी होमसाठी दान रुपये 5555 देणार बर्नाट किनी. चॉकलेटसाठी देणगी रुपये 500 सबीना डीन परेरा, रुपये 100 कथरीन अंतोन कांग्या. मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर सणाची मिसा सकाळी 7 वाजता असेल. आज संत बोनाव्हेंचर विभागानं चांगलं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचे आभार. उद्याचे आयोजन संत जेमचे असेल. वेलंकनी मातेच्या नवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू आणि दुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहते. जे मागतात त्याला मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मदतीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नवेनामध्ये करत असलेल्या विनंत्या देवी इच्छेनुसार तू मिळव, किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. आपली विनंती सांगा. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला तेव्हा तुझे हृदय प्रेमानंदाने भरून गेले. त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पिते. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर, आमेन. गाब्रियल देवदूताने तुला कृपा पूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझीही अभिवादने स्वीकार. ती तुझ्या मस्तकातील दिव्य कुटुंबातील तेजस्वी रत्ने व्हावी अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करते. माझ्या सर्व कृत्यामध्ये व सुख दुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवते. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्या कर असे विनवितो. आजारी माणसासाठी प्रार्थना. हे कुमारिकांच्या कुमारी आरोग्यदायी स्वामिनी, वेलंकनी मध्ये विराजमान झालेल्या ईश्वराच्या माते, तू आमच्या आत्म्याला व शरीराला सहाय्य करतेस. तुझ्या दयेवर आणि शक्तीवर पूर्ण भरोसा ठेवून आम्ही तुझ्याकडे धाव घेतो. आमचा आजार दूर कर, म्हणजे आम्ही तुझा आणि तुझ्या पुत्राचा महिमा गात राहू. हे माते, तू सर्व आजारांचा आत्मविश्वास दूर करण्यास मदत कर. आणि जर त्यांच्या आत्म्यासाठी योग्य असेल तर त्यांना आरोग्य प्राप्त करून दे. त्यांना चांगले मरण यावे म्हणून सहाय्य कर. हे कृपापूर्ण माते, आमचे कष्ट दूर कर. हे आरोग्यदायी माते, आम्हाला सहन शक्ती दे, म्हणजे जगातील सर्व मोहापासून अलिप्त राहून आम्ही आमच्या आत्म्याला तुझ्या इच्छेनुसार पवित्र ठेवू शकू. हे दयाळू माते, तू कोणालाही नकार देत नाहीस. आमच्या संकटामध्ये तू आम्हाला मदत करशील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
तूच रोग्यांची व पीडितांची सहानुभूती आहेस, अशा वेळी फक्त तूच आमचे अश्रू पुसू शकतेस। तू सर्व ख्रिस्ती जनाची आशीर्वादी आहेस, ख्रिस्ताची माता असल्यामुळे तूच आमची विनंती ख्रिस्ताकडे पोहोचवू शकतेस। हे दयाळू व शक्तिमान माते, आमचे रक्षण कर। हे स्वामिनी, आम्ही ईश्वराबरोबर अनंत काळचा आनंद उपभोगण्यास चांगले ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आमच्यासाठी प्रार्थना कर। आमेन। आरोग्यदायी वेलंकरी मातेच्या मध्यस्थीद्वारे सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा सर्वदा तुम्हावर राहो। आमीन। हे आरोग्यदायी वेलंकरी माते, प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो। आमीन। जा ख्रिस्ताच्या शांतीने पवित्र मरियेला आपल्या कुटुंबाचा आधार बनविण्यासाठी तुम्हास पाठविण्यात येत आहे। देवाचे आभार मानूया। अंतिम गीत गाऊया, धन्य तुझे नाव। तुझी दया गे मां, कृपे मनी भरलेले तुझी कृपा गे मां, दुखी कष्टी लोकावर तुझी दया गे मां, तुझी दया गे मां।